आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा पाठवणीचा मुहूर्त आत्ताच निघायला हवा, कारण मी माझ्या सुनेला आत्ताच घरी घेऊन जाणार आहे. कुठे ती बोलवा तरी तिला. ठीक आहे, माझ्या सुनेला मीच हाका मारतो. सुनबाई, ए सुनबाई, ए सुनबाई, येईल बघा ती. ए मुली, तू भी काय जा बोलव तिला. अगं बघत काय बसली, जा अर्पिताला बोलव. अगं जा ना पटकन घेऊन ये. मी काय म्हणते म्हणजे आपण जरा सावकाश विचार करून निर्णय घेऊया ना. एकदम घाई घाई कशाला करायची. मंजिरी ताई, आम्ही हा निर्णय घाई करून नाही घेतला, खूप विचार करून घेतलाय. काय रे दादा? हा पण या बाबतीत आम्हाला निर्णय घेताना जरा गुरुमाईंशी बोलावा लागेल. अहो तर त्या वेगळं काय सांगणार आहेत. लग्नानंतर मुलीने स्वतःच्या घरी जाऊन स्वतःचा संसार सुखाने करायचा हेच सांगणार ना. बघा आता काही विचार करायचा नाही. हाच मुहूर्त आहे पाठवणीचा, असं ठरवून आपण तिला पाठवणी करून टाकूयात. तुमच्या चेहऱ्यावरून वाटत नाहीये की तुम्ही तिला पाठवणार आहात म्हणून. ठीक आहे, जोपर्यंत माझ्या सुनेला घरी पाठवत नाही ना तोपर्यंत मी इथेच बसून राहणार. अरे इतके दिवस मी नाही नाही म्हणत होतो तर तुम्ही सगळेजण मागे लागला होता, आणि आज मी हात जोडून विनंती करतोय तर तुम्ही एक अक्षरही बोलायला तयार नाही आहात. पप्पा उठा ना हो, कशाला उगत सगळ्यांना ऑकवर्ड करताय तुम्ही. मी ऑकवर्ड करतोय? अरे मी उलट हात जोडून विनंती करतोय की तुम्ही दोघ जण घरी या म्हणून, आणि मी अपमान करतोय. अहो तुम्ही जरा थांबा. मंजिरीताई खरं सांगू का, लग्नाच्या दिवशीच मला माझ्या सुनेला माझ्या घरी घेऊन जायचं होतं, पण युवीचे पप्पा रुसून बसले होते ना, म्हणून मी काहीच करू शकले नाही. अहो पण बघा आता त्यांना उपरती झालीये. तेव्हा प्लीज प्लीज तुम्ही नकार देऊ नका. आम्हाला वाटलं आमचा हा निर्णय ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल, पण तुम्ही सगळे तर फक्त विचार करताय. आश्चर्य नाही अहो, असं काही नाही. म्हणजे आनंद तर झालाच आहे ना. माझी मुलगी जर सुखाने संसार करायला लागली तर आनंद होणारच आहे. उलट तिचा सुखी संसार पाहायला येईन ना मी तुमच्याकडे. ठीक आहे, तुम्ही तिच्या स्वागताची तयारी करा, आम्ही पाठवण्याची करतो. उठो उठो आता उठो, येणार आहे आता. सो येतो, बाय. वेट, याच काय करायचंय मी. हे कार्ड ब्लॉक केलं होतं ना मी, अनब्लॉक केलंय आता. एन्जॉय. तुम्हाला काय मी ते चावी वाला ते खेळणं वाटलं. एक्स्क्यूज मी. नाही, कधीही कार्ड ब्लॉक करता, कधीही ते मला परत देता, काय चाललंय काय? आणि खर तर मला आता ह्या असल्या फालतू प्लास्टिकच्या कार्डची काही गरज उरली नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, शुभदा ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मला गौतम जहागीरदारनी ओपन एक्सेस अवेलेबल करून दिला.
त्यामुळे आता मी कंपनी अकाउंट मधून कधीही आणि कितीही पैसे काढू शकतो आणि त्याबाबत मला कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं आता आपण इक्वल लेवलला आलोय. तू माझ्याशी बरोबरी करतोय? नाही ओ मी तुमच्याशी बरोबरी करू शकतो का? नाही, अजिबात नाही. कारण मला तुमच्या पुढे जायचंय. ही अशी छोटी मोठी प्लास्टिकची स्वप्न बघत नाही मी. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी गौतमचा आणि त्याच्या ऑलमोस्ट सगळ्याच माणसांचा इतका विश्वास जिंकलाय ना की आता कधीही त्याची पॉवर फटणी माझ्या या हातात असेल. त्यामुळे राहिला प्रश्न या कार्डचा, तर तुम्ही हे कार्ड हा तुमच्या एखाद्या सर्वंटला द्या, ते वापरतील. अहो द्या, हो घ्या. व्हेरी गुड, येतो. बघितलं ना माझ्याशी कसा बोललाय तो? रिलॅक्स मॉम, तू कशाला अशा ऍटिट्यूडची परवा करतेस? अगं, तो माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतोय मायरा. नोटीस केलं मी, पण मॉम विचार कर, त्याने जर गौतम कडून पॉवर ऑफ अटॉर्नी मिळवली ना, तर तो नंबर 1 वर जाणार आणि आपण खाली, कारण गौतमची कंपनी आता नंबर 1 वर आहे. आणि जर हे सगळं व्हायला नको असेल ना, तर त्या नीलला प्रेमाने हँडल करायला हवंय. आली आली माझी सून आली. ये 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 बघा, आली की नाही मग? खर तर सुनबाई, मी खूप वाईट वागलोय तुझ्या बरोबर. तुझीही खर तर पाय धरून माफी मागायला पाहिजे. युवीला आवडणार नाही म्हणून हात जोडून माफी माग. खरंच मला क्षमा कर आणि तुमच्या दोघांचा संसार आपल्या घरामध्ये नव्यानं सुरू कर. लक्ष्मी अगं, बघत काय उभी आहेस? ये इथे, आपण जोडीनं आशीर्वाद देऊया. सुखान संसार का? माझ भलं होणार असेल आणि मी खरोखरच कुबेर होणार असेल, तर मग मी कोणाच्याही डोक्यावर हात आणि पायावर डोकं ठेवू शकतो. उद्या तुझ्या डोक्यावर पाय ठेवून मी पुढे जाणार आहे आणि मेनकाच्या मुलीला सून करून तिला घरी आणणार आहे. आपण दोघे तुझ्या घरी जातोय. माझ्या सासरी, पप्पांनी आपल्याला स्वीकारलंय, माझा विश्वासच बसत नाहीये. अजूनही स्वप्न वाटतंय. शिवराज, अरे हा चमत्कार घडला तरी कसा? हा चमत्कार आहे
की माझ्या पप्पांची नवीन नाटक आहे हे मला कळत नाही. तू का असं बोलतोयस अर्पिता? हे बघ, तुला जसा आनंद होतोय ना तसा मला आता होत नाहीये. का? कारण ओळखतो मी माझ्या पप्पांना. कुठलंही काम ना ते स्वतःच्या स्वार्थाशिवाय करणारच. युवराज, मला सांग, आपल्या दोघांना तिथे घरी बोलवण्यामागे पप्पांचा काय स्वार्थ असू शकतो? हे मला नाही कळतंय आता, पण मला एवढं माहितीये की माझ्या पप्पांना पैसा दिसला ना की ते लगेच त्याच्या मागे पळत जातात. अरे पण आपल्याकडे कुठे आहेत पैसे? याचं उत्तर माझ्याकडे आता नाही. पण एखादा माणूस त्याचा मूळ स्वभाव कसा काय सोडू शकतो? आत्यांनी सोडला ना, बघितलंस ना, त्यांचा स्वभाव बदललाय. कदाचित असंही असेल की स्वतःच्या बहिणीचा बदललेला स्वभाव बघून पप्पांचं मन बदललं असेल. आणि हे बघ, कारण काहीही असू देत, अरे आपल्या दोघांना आईंसोबत राहता येतंय, आता तरी खुश आहेस ना? आणि तशी बाबांची तब्येत आता सुधारतीये, त्यामुळे हे नर्सचं नाटक फार दिवस नाही करता येणार आहे. बाबांची तब्येत सुधारली की सगळ्यात पहिलं काम ते करणार मला घराबाहेर काढण्याचं. नाही म्हणजे मीच म्हणाले होते ना, बाबांची तब्येत सुधारली की मी जाईन परत. तर युवराज, उलट चांगलंच आहे, आपल्याला एक संधी मिळतीये, आता आपण हक्काने एकमेकांसोबत राहू शकतो. ठीक, माझ्या बायकोला हे असं हवंय ना, तर मग असंच होणार. तू खुश आहेस ना अर्पिता? मग मी माझ्या मनातला शंका काढून टाक. तसे काही चांगलं जर घडत असेल तर कशाला हव्यात ना शंका कुशंका. युवराज, इथे बाबांच्या सहवासात राहून त्यांची सेवा करता आली, हे पुन्हा काहीच करता येणार नाहीये मला. बाबांना मी त्यांच्या घरातच नकोय. आणि युवराज, इथे राहत असताना दुरून का असेना मी बाबांना बघू शकत होते, पण आता हे असं काहीच होणार नाहीये. तुला माहितीये त्यावर माझी मम्मी काय म्हणाली असती? ती म्हणाली असती की प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा असा दिवस कधी ना कधी तरी येतोच. माहेरची ओढ कणभर जास्तच असते हे माहितीये मला. हे बघ, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत. अगं, आपला संसार सुरू होणार आहे, कळतंय का तुला? स्वतः बायको, मला एक गोड अशी एक स्माईल करून दाखव बघू. आहे आहे, ज्या क्षणी अर्पिताचं पाऊल या घराबाहेर पडेल त्या क्षणी तुझा जीव घेणारं संकट या घरात शिरेल. अर्पिताला नेहमी मानाने वागवलंस, स्वतः बरोबर ठेवलंस, तर आलेली सगळी संकट परत जाते, कारण ती तुझं सुरक्षा कवच आहे. मंजिरी, तू पण तोच विचार करते जो मी करते.
खर तर आई म्हणून या क्षणाचा मला आनंद व्हायला हवा ना. मुलगी सासरी जाते म्हटल्यावर हो, पण तरी आपण दोघी आनंदात नाही. पण इथे तरी त्या दोघांना कुठे सुख आहे? अशा बंधनात राहणं सोपं आहे का? हे सगळं मला कळतंय आई, पण एक मन म्हणतंय की खर तर जाऊ द्यायला हवं त्या दोघांना, पण दुसरं मन परत परत गुरुमाईंच्या शब्दांची आठवण करून देत. अप्पू कायमची युवराजच्या घरी राहायला गेली तर? आता फक्त एक रात्र अप्पू बाहेर होती तर यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला. आई यांच्या यांच्या जीवावर परत काही संकट आलं तर काय करायचं आपण? पण मुलीला सासरी पाठवायलाच हवं ना ग, तिला असं कसं थांबवायचं आपण? मला ना असं कात्रीत सापडल्यासारखं होतं आई. एकीकडे मुलीचा संसार आहे, लग्न होऊन अगदी एवढे दिवस झालेत, पण तरीही बिचारांच्या संसाराला सुरुवातही झालेली नाही आहे. आणि दुसरीकडे नवऱ्याचा जीव. यापैकी एका गोष्टीची निवड करणं हे किती अवघड आहे आई. आपण गुरुमाईंचा सल्ला घेऊया का? आणि गुरुमाईंनी जर का सांगितलं की अर्पिताला घराबाहेर पाठवूच नका तर काय करणार आपण आई? मी काय युवराजच्या आईला हे सांगणार आहे का की मी स्वार्थी झालीये, माझ्या नवऱ्याच्या जीवासाठी माझ्या मुलीला मला अडकवून ठेवायचंय? असं खर तर मला कळतंय की अप्पू आपल्या घरात आयुष्यभर तर नाही राहू शकणार. युवराजही काही घर जवळ नाहीये आणि त्याला ते आवडणारही नाही. पण मग काय करणार होतो आपण? या चहा घ्या. आपण आपल्या सुनेच स्वागत अगदी विधिवत करायचं. हा म्हणजे मी तर ओवाळणारच आहे तिला, पण तुम्ही सुद्धा ओवाळायचे बरं का? हो. आणि वंस, मला काय वाटतं युवीच्या खोलीतले पडदे बदलून टाकूयात, घर कसं अगदी चकाचक करून टाकूया. अहो माझी सून घरात येणार आहे. हो ना, प्रत्येक सुनेच्या मनात सासरी पाऊल ठेवण्याचा हा क्षण कायम आठवणीत असतो. खरंय, रीतसरच स्वागत करायचं आपण. हो ना, आता रीतसर स्वागत करायचं म्हणजे तिच्यासाठी किमान दोन तरी सोन्याचे दागिने नवीन करायला हवे. तुझे आहेत ना? अहो पण ते माझे आहेत. आता आपल्या घरात सून येणार तर तिला नवीन दागिने नकोत का? काय हो वंस? हो हो, ते काय नाही, मी तर घरात रंगकाम करून घेणार आहे. घर कसं अगदी चकचकीत करून टाकणार आहे. फ्रीज सुद्धा बदलायला झालाय मला, आणि मायक्रोवेव्ह तो तर हवाच. हो की नाही वंस? अहो आता एवढ्या मोठ्या घरातली मुलगी येणार म्हणजे तिला ह्या सगळ्या गोष्टींची सवय असणार. वॉशिंग मशीन, वहिनी ड्रायर पण घे सोबत. माझ्या मनातलं बोललात, ड्रायर सुद्धा घेऊया. आणि फार नाही, हे एवढं सगळं करायला एक 5-6 लाखाचा खर्च होईल, तेवढा तर करायलाच हवा ना. आता जहागीरदारांच्या घरातली मुलगी आपल्या घरात खून म्हणून येणार, मग एवढं तर करायलाच हवं ना. एवढा खर्च करायची गरज नाहीये. अहो एवढे काय लाड करायचे तिचे? दादा नाही, म्हणजे लाड करायचे तिचे. मी पण कौतुक करणारच आहे ना तिचं ती आल्यावर. पण कसं आहे की जरा खर्च हातचा राखून करूयात. कसं आहे ना, ती मुलगी फक्त घरात येणार आहे, तिच्या बरोबर गौतमचा पैसा नाही येणार आहे घरात. वाटलंच होत मला तुम्ही हे असं बोलणार, हे वाटलंच होत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, माझी सून आहे ती, पैशाची आणि सोन्याची भुकेली नाहीये. प्रेमाची भुकेली आहे. आणि तुम्ही बघालच, आजपर्यंत आयुष्यात
जितकं प्रेम तिला मिळालं नसेल ना तितकं प्रेम मी तिला देणार आहे. युवी, अरे मी तिला आता फोन करणार होते. आज मला इतका आनंद झालाय ना, इतका आनंद झालाय की आनंदाने नाचावंसच वाटतंय मला. अगं मला तुझ्याशी ह्याच बद्दल बोलायचं. मम्मी मला सांग, आपल्या पप्पांना काय झालंय ग? नक्की नाही म्हणजे त्यांच्यात हा जो बदल दिसतोय तो खरंच आहे की हे सगळी नाटकं आहेत? म्हणजे कुठलाही माणूस एवढा बदलू शकतो यावर माझा विश्वास बसत नाही. युवी युवी, हे बघ मलाही आधी असंच वाटत होत. अरे पण घरी रेणुका वंशनचं वागणं पाहिलं माझी खात्री पटली. खूप बदललंय तर त्या. अरे सारखी तनुची आठवण काढत असतात. आणि मला काय वाटतं माहितीये, त्यांची ही अशी अवस्था बघून तुझ्या पप्पांना नक्की कळलं असेल की आपलं मोल आपल्या जवळ असणं किती गरजेचं आहे. माणसं म्हणत असतात माणूस एकदा गेलं की परत येत नाही, आणि त्यामुळेच तुझ्या पप्पांना तू त्यांच्यापासून दूर असलेला आवडत नसेल, आणि त्यांना त्यांची चूक कळली आता. मम्मी म्हणजे पप्पा खरंच मनापासून आम्हाला आपल्या घरी परत बोलवत आहे? हो अगदी मनापासून. युवी, मी आताच आपल्या गुरुजींशी बोलले आणि त्यांनी सांगितलंय परवाचा मुहूर्त शुभ आहे म्हणून. आता 2 दिवसांनी माझ्या अर्पिताला तिचं हक्काचं घर मिळणार. तू सुद्धा आमच्या सोबत राहायला परत येणार. युवी आता खऱ्या अर्थाने तुम्हा दोघांचा सुखी संसार सुरू होणार आहे. देवच पावला म्हणायचा. बर चल ठेवते मी आता फोन. अरे खूप काम करायचे मला. सिस्टर घ्या, पेढा घ्या. पेढा कोणी पाठवला? पाठवला नाही, साहेबांनी आणायला सांगितले. मी धावत जाऊन घेऊन आलो आणि साहेबांच्या ऑफिस मध्ये आणि गोरगरिबांमध्ये वाटण्यासाठी मोठी ऑर्डर सुद्धा देऊन आलो. एवढ्या कुठल्या गोष्टीचा आनंद झालाय साहेबांना? अगदी सगळ्यांना पेढे वाटायला सांगितले. हे काय मला समजलं नाही, पण साहेब म्हणाले घरातला अपशकून कायमचा घराबाहेर जाणार आहे. पेढे वाट. ठीक आहे, तुम्ही जा, बाकीच्यांना पेढे वाटा जा.